नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूया तब्बल 24 घडामोडी। शहरातील दिव्यांगांचे जगणे झाले कठीण, 4 महिने होऊनही मिळेना उदरनिर्वाह भत्ता। ऑनलाइन सायकलिंग चॅलेंजेसच्या माध्यमातून सायकलपटूंनी केला 100 तासांचा फिटनेस प्रवास। केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी अक्कलकोटमध्ये काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन। सोलापूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांच्या लेखनी बंद आंदोलनाला आमदार सचिन कल्याण शेट्टींचा पाठिंबा। गणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर। राज्यात उपचाराखालील कोरोना रुग्णसंख्येत घट कायम। राज्यात ग्रामीण भागात 8 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण। कृषी विधेयकाला विरोध करणारे शेतकरी विरोधीच पंतप्रधान। राज्यातील अनुसूचित जमाती आणि वननिवासी लोकांसाठी राज्यपालांनी घेतला महत्त्वाचा निर्णय। खेलो इंडिया फिरसे उपक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने क्रीडा उपक्रम होणार सुरू। देशात HCNG वापरण्याला केंद्राची परवानगी। जात प्रमाणपत्र पडताळणी समित्याकडील प्रलंबित प्रकरण 1 महिन्याच्या आत निकाली काढा, धनंजय मुंडे। कोविड सेंटर्समध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटरसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर। RTOचे 3 अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, 18 कर्मचारी क्वारंटाईन। 1 कोटी रुपयांची फसवणुकी प्रकरणी अभिनेते विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला। राज्य सरकारी कर्मचारी सोलापूर संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय विरोध साजरा। थक हमीनंतरही 12 कारखान्यांनाच गाळप परवाना, 188 कारखान्यांनी केले अर्ज। जनतेनं अवैध धंद्याबद्दल तक्रार करण्याचं सोलापूर पोलीस आयुक्तांचं आवाहन। शहरात 5 मृत्यू, 377 पैकी 54 व्यक्ती पॉझिटिव्ह। कुमठ्यातील 30 वर्षीय तरुणाचा कोरोनाने घेतला बळी। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 298 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 24,672। नगरसेवक सुनील कामाठीसह भागीदारांना मोका लावा, पोलीस आयुक्तांकडे अॅडम मास्तरांची मागणी। राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण। शेतकरी म्हणतात दुधाचे वेळेवर पैसे, पशुखाद्य द्या। दूध उत्पादकांशी अध्यक्ष दिलीप माने यांचा संवाद। सोलापूरकरांना मिळणार दररोज पाणी, प्रतिदिन प्रति माणसे मिळणार 135 लिटर पाणी। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।